शक्ती पाहिजे, जशी डोक्यामध्ये युक्ती तशी शरीरात शक्ती पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यानं लहुजी वस्ता साळवेकडे दांडपट्टा शिकायचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि या लहुजी वस्ता साळवेनं महात्मा फुल्याला नेमबाजी आणि दांडपट्ट्याचं शिकवण दिलेलं आहे. गरगरा फिरवी पट्ट्याला, गरगरा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणात निपुण आणि महात्मा ज्योतिबा फुले मैदानावरच्या लढाईमध्ये निपुण. आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांना लक्षात आलं, या देशामध्ये लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना विती गेली, विती विना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. म्हणून माझ्या महात्मा ज्योतिबा फुल्यानं कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यानं सावित्रीला शिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. बघा माय मावल्यांनो, ही क्रांती आहे. दोघा नवरा बायकामध्ये एक माणूस हुशार लागतो लोक म्हणतात. एक तर बायको हुशार असली पाहिजे, नाही तर नवरा हुशार असला पाहिजे. पण ही जोडी एवढी महान, दोघबी प्रचंड हुशार आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यानं तुमच्या आमच्या हितासाठी, बहुजन समाजाच्या हितासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यानं सावित्रीला शिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांना नवल वाटलं, काय माझी पत्नी सावित्री हुशार आहे, या सावित्रीची तल्लक बद्दी मत्त आहे. अक्षर ओळख शिकायला सुरुवात केली. आणि माय मावल्यांनो, अवघ्या 3-4 महिन्यात सावित्री चांगलं बोलायला, लिहायला, वाचायला शिकली. आणि मग एक जानेवारी या देशामध्ये तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या देशामध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशात मनुस्मृतीचा कायदा होता. कायदा एवढा भयानक आहे. मनुस्मृतीमध्ये संस्कृत मध्ये एक आवर्तन आहे. मनुस्मृती असं सांगतंय, लहानपणी मुलगी ही बापाच्या ताब्यात असली पाहिजे. मुलीनं डोकं चालवायचं नाही. लग्न झाल्यावर बायको नवऱ्याच्या ताब्यात असली पाहिजे. बायकोनं डोकं चालवायचं नाही. आई झाल्यावर आई मुलांच्या ताब्यात असली पाहिजे. आईनं डोकं चालवायचं नाही. स्त्री ही मरेपर्यंत गुलाम असली पाहिजे. हा मनुस्मृतीचा कायदा होता. जर माझ्या सावित्रीबाई फुले न स्वतःच्या अंगावर जर शेण घेतलं नसतं ना, तर त्या शेणाच्या तुम्ही आज गौऱ्या करीत बसल्या असत्या. एवढे उपकार माय मावलेनो तुमच्यावर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांचे. हो, समाजाला काही देणं घेणं नाही. हो, समाजाला इतिहासाचं ज्ञान नाही. समाजाला इतिहासाचं भान नाही. आणि या सावित्रीबाई फुलेला ज्योतिबा फुल्यानं शिक्षित केलं आणि मुलीची शाळा सुरू करण्यास भाग पाडलं. आणि ज्योतिबा फुल्यानं 1 जानेवारी 1848 ला
गंज पेटेमध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तुम्हाला आम्हाला शिक्षणाची दार खुली केली. आज माय मावल्यांनो, आपल्या घरामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद फक्त सावित्रीबाई फुले मुळे हो. मग त्या शाळेची सुरुवात गंजपेटेमध्ये झाली आणि ज्यांनी शाळेला विरोध केला त्यांची पहिल्या वर्गात चार मुलं. महापुरुषाचा आम्ही जय जयकार केला आणि महापुरुष ओरिजिनल वाचला त्यांनी आणि ती या देशाची राज्यकर्ती जमा झाली आणि 97% बहुजनाला गुलाम केलं. फक्त खरं बोलायचं नाही, फक्त खरं कोणी बोलायचं? अरे या समाजाला कळाले महात्मा फुले, अरे जीवाची बाजी लावतोय, शिव ओवाळून बोलतोय का? घरात सडून मरण्यापेक्षा अरुण भाऊ महापुरुषावर खरून भाऊ खरं बोललेलं लढून मेलेलं आपण फायद्याच आहे. कळाले आम्हाला महात्मा फुले नाही, कळाली आम्हाला सावित्री नाही. या समाजाला एक सवय लागली, कोणत्याही महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी आली 5 रुपयाचा हार, 5 रुपयाचा गुलाल, 100 रुपयाचा फोटो, 2 रुपयाच्या उदबत्त्या, प्रतिमाचं पूजन करायचं आणि विचाराचं दफन करायचं. ग्रामपंचायत समोर सदस्यांनी गोळा व्हायचं, हार गुलाल उदबत्त्या लावायच्या आणि म्हणायचं फोनवर जामखेड मध्ये महात्मा फुल्यांची जयंती थाटात साजरी. कोणत्याही महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी आली प्रतिमाचं पूजन करायचं, विचाराचं दफन करायचं आणि नुसता महापुरुषाचा जय जयकार करायचा. जय जयकारानं जय होतो महापुरुषाचा, पण त्यांच्या आंदोलनाची हार होत असते. आम्हाला आमच्या महात्मा फुल्याचं अधूर राहिलेलं काम पूर्ण करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम महात्मा फुल्यानं केलं आणि महात्मा फुल्यांचं स्वप्न फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन कलम क्रमांक 45 मध्ये संविधानामध्ये घालून महात्मा फुल्यांचं शिक्षणाचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं पूर्ण केलं. बाबासाहेबानं महात्मा फुल्याला पाहिलं नाही, या ईश्वररत्नानं गुरु कोणाला केलं? द्वादरातल्या माणसाला गुरु केलं. मग त्या शाळेची पहिली मुख्याध्यापिका कोण, त्या शाळेची पहिली शिक्षिका कोण? आणि सावित्रीबाई फुलेनं कधी शाळा सुरू केली? आताच उत्तर दिलं मी, हाय का कोणी? कोणत्या वाड्या सुरू केलं, कोणत्या साली सुरू केलं मला बी कळू द्या ना. मी बोंबलून बोंबलून मिळलो, तुम्ही किती ऐकता सुंदर. आताच मी उत्तर दिलं का नाही? आताच मी सगळं उत्तर सांगितलं तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का आपल्या लोकांचं? गावामध्ये मंडप पडलेला असतो, त्या मंडपामध्ये एक बाबा येऊन बसलेला असतो. बाबा म्हणतो, बेटी मोह में माया है, माया में ब्रह्म है, सब कुछ जाने वाला है. बोला आसा राम बाबू की, बोला राम रहीम बाबा की. हुशारी राव, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या माय मावल्या. मग माय मावल्यांनो, या देशामध्ये हाल झाले कोणाचे? आपण गवत लावतो, आपण गवत लावतो, आपण गवत कापितो, कापल्याला गाईला गवत टाकितो, त्या गाईला पोषितो, तिच्यापासून धार काढतो, त्या दुधापासून लोणी बनवतो, ताग बनवतो आणि बनलेल्या दुधाचं आपण तूप खातो का नाही? आपण सगळं बनितो, माला माल खाणारी जात तूप येगळी झांते आणि आपण खाल्लं भुसकट खातो. खरं बोलणाराची
खर बोलणाराचे झाले हात, खर बोलणाराचे झाले हात, खोट बोलणारा झाला मा।